हॅलो एव्हरीवन, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनेलवरती मी मृणाल तुम्हा सगळ्यांचं खूप स्वागत करते. गेल्या काही दिवसापासून आपण कोणतंही न्यूज चॅनेल लावलं, न्यूजपेपर वाचायला घेतला, तरी मोस्टली ज्या पॉलिटिकल न्यूज आहेत तर त्याच आपल्याला बघायला आणि वाचायला मिळतात. अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण ह्याच न्यूज बघत असतो, त्याच्याशीच रिलेटेड जे डिस्कशन आहे तर ते आपल्या आजूबाजूला सुरू असतं. आणि कधी कधी असं होतं की आपण अगदी सॅच्युरेट होऊन जातो आणि असं वाटतं की बस आता अजून जास्त ह्या पॉलिटिकल न्यूज मला ऐकायच्या नाही आहेत, आणि म्हणून आपण थोडंसं टाईमपास म्हणून सोशल मीडियावरती गेलो तर तिथेसुद्धा पुन्हा तेच ज्या पोस्ट आहेत, जे ट्रोल आहेत, तर तेसुद्धा याच पॉलिटिकल न्यूजशी रिलेटेड असतात. तर ह्याच्यामुळे जगामध्ये इतर कोणत्या घडामोडी घडत आहेत, काय महत्त्वाचे इशू आहेत, तर याच्याकडे आपलं थोडंसं दुर्लक्ष होतं आहे. 2-3 दिवसापूर्वी न्यूजपेपर वाचत असताना द हिंदूमधलं हे आर्टिकल मी वाचलं आणि हे आर्टिकल वाचल्यानंतर खरंच खूप वाईट वाटलं. या आर्टिकलचं हेडिंग असं होतं की सुमात्रन रायनो इज एक्स्टिंक्ट इन मलेशिया ॲज लोन सर्वायवर डाईज. म्हणजेच काय, तर मलेशिया या देशामधून सुमात्रन रायनो हे पूर्णपणे विलुप्त झालेले आहेत आणि मलेशियामधला हा जो शेवटचा सुमात्रन रायनो होता तर त्याची डेथ झाली. ठीक आहे, तर ह्याच्याशीच रिलेटेड जी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे तर ती आपण लेक्चरमधून कवर करणार आहे. एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजीशी रिलेटेड हा खूप महत्त्वाचा इव्हेंट आहे, तर येणाऱ्या एक्झाममध्ये आयोगसुद्धा आपल्याला याच्यावरती आधारित प्रश्न विचारू शकतो. आणि असाच एक सेल्फ ॲनालिसिसचा क्वेश्चन इथे तुम्हाला दिलेला आहे. प्रश्नामध्ये 3 विधानं दिलेली आहेत आणि त्यापैकी कोणती विधानं योग्य आहेत तर ते तुम्हाला सांगायचं आहे. अ विधान आहे, IUCN रेड लिस्टनुसार सुमात्रन रायनो हे वल्नरेबल या वर्गामध्ये येतात. ब विधान आहे, जगातील 2/3 एकशिंगी गेंडे हे काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आढळतात. आणि क विधान आहे, जगातील एकूण 5 गेंड्याच्या प्रजातींपैकी 3 आशियामध्ये आढळतात. हा प्रश्न तुम्ही स्वतः अटेम्प्ट करा. या प्रश्नाचा आन्सर जर तुम्हाला माहीत नसेल तर बिलकुल टेन्शन घेऊ नका. आपलं आजचं लेक्चर तुम्ही स्टार्ट टू एंड व्यवस्थित बघितलं तर सुमात्रन रायनो आणि इतर जगामधल्या ज्या रायनोच्या प्रजाती आहेत तर त्याच्यापैकी सगळ्या प्रजातींची अगदी इम्पॉर्टंट आणि जी इंटरेस्टिंग इन्फॉर्मेशन आहे तर ती तुम्हाला लेक्चरमधून मिळणार आहे. ओके, लेक्चरची PDF ही तुम्हाला विजन स्टडीवरती डाउनलोड सेक्शनमध्ये मिळेल. आणि विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल तर हे जे आमचं टेलिग्राम चॅनल आहे तर त्यावरूनसुद्धा तुम्ही या लेक्चरची PDF आणि ऑडिओ फाईल डाउनलोड करू शकता. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की विजन स्टडीवरती राज्यसेवा 2020 जी सेकंड बॅच आहे ती तिचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत या बॅचमध्ये आपला प्रवेश घेऊ शकता. आणि जी कंबाईंड बॅच आहे तर या बॅचमध्ये सुद्धा तुम्ही 30 नोव्हेंबरपर्यंत प्रवेश घेतला तर प्री बुक हा जो आपला कूपन कोड आहे तो यूज करून तुम्ही कोर्स फीमध्ये 500 रुपये सवलत मिळवू शकता. आणि त्यानंतर जर तुम्ही ॲडमिशन घेत असाल तर आपली जी संपूर्ण कोर्स फी आहे तर ती पे करून तुम्हाला हा कोर्स परचेस करावा लागेल. तर जे इंटरेस्टेड स्टुडंट आहेत तर तुम्ही लवकरात लवकर या दोनही बॅचमध्ये आपला प्रवेश घ्यायचा आहे. ठीक आहे, आता लगेच आपण लेक्चरकडे वळूयात. इथे जी इमेज तुम्हाला दिसते तर ती आहे सुमात्रन रायनोची. जगामध्ये आता असे फक्त 2 देश आहेत की ज्या देशांमध्ये सुमात्रन रायनो आढळतात, त्यापैकी पहिला देश तो म्हणजे मलेशिया आणि दुसरा देश तो म्हणजे इंडोनेशिया. आणि मलेशिया याच देशामध्ये हा जो शेवटचा सुमात्रन रायनो होता तर त्याची डेथ झाली. ॲक्च्युली ती एक फीमेल रायनो होती जिचं नाव होतं इमान. ओके, हे जे नाव आहे तर ते कंपल्सरी तुम्ही लक्षात ठेवा. आणि ही जी इमान आहे तर ती 25 वर्षांची होती, पण 2014 तिला कॅन्सर होता तर त्याच्यामुळे ती आजारी होती. आणि 23 नोव्हेंबरला तिची डेथ झाली. आणि तिच्या डेथसोबतच मलेशियामधले हे जे सुमात्रन रायनो आहेत तर ते पूर्णपणे विलुप्त झाले. ठीक आहे, तर त्याच्यामुळे आता जगामध्ये इंडोनेशिया हा असा एकच देश आहे की ज्या ठिकाणी सुमात्रन रायनो आढळतात. पण इंडोनेशियामध्ये सुद्धा हे जे रायनो आहेत तर त्यांची संख्या खूपच कमी आहे. IUCNनुसार इंडोनेशियामध्ये 60-80 इतकेच रायनो सध्या शिल्लक आहेत. IUCNचा जो फुल फॉर्म आहे तो सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे, ते म्हणजे इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. जगामध्ये रायनोजच्या एकूण 5 प्रजाती आहेत आणि या 5 प्रजातींपैकी जी आकाराने सगळ्यात छोटी असलेली प्रजाती ती म्हणजे ही सुमात्रन रायनो. सुमात्रन रायनोची जर आपण हाईट विचारात घेतली तर साधारणपणे 1 मीटरपर्यंत त्यांची हाईट असते. आणि जर वजन आपण बघितलं तर 1 टनापर्यंत त्यांचं वजन असू शकतं.
आता हे जे सुमात्रन रायनो आहेत तर त्यांचं जे सायंटिफिक नेम आहे तर ते सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. हे सायंटिफिक नेम आहे ते म्हणजे डायसेरोरायनस सुमात्रेनिसिस. ठीक आहे, सायंटिफिक नाव हे थोडंसं लक्षात ठेवायला आणि मेन म्हणजे प्रोनाऊन्स करायला थोडंसं डिफिकल्ट असतं, पण तरीसुद्धा हे तुम्ही एक दोन वेळेला उच्चारलं तर हे तुम्हाला व्यवस्थित लक्षात राहील. ठीक आहे, जर आपण सुमात्रन रायनोबद्दल अजून थोडी इन्फॉर्मेशन बघितली तर 100 वर्षापूर्वी हे जे सुमात्रन रायनो आहेत तर ते बऱ्याच मोठ्या प्रदेशामध्ये आढळत होते. म्हणजे अगदी भारताचा नॉर्थ ईस्टकडचा एरिया, त्याचप्रमाणे बांगलादेश, म्यानमार, लाओस, इवन कंबोडिया, मलेशिया आणि इंडोनेशिया. तर हा जो संपूर्ण एरिया आहे तर या एरियामध्ये हे जे रायनो आहेत तर ते नॅचरली आढळत होते. पण आता त्यांची संख्या कमी होत होत इतकी कमी झालेली आहे की आता फक्त काही ठराविकच एरिया आहे की ज्या ठिकाणी नॅचरली हे सुमात्रन रायनो आढळतात. इथे मॅपमध्ये सुमात्रा बेटाचा हा जो नॉर्थकडचा एरिया तुम्हाला दिसतोय की जो थोडासा डार्क ग्रीन कलरमध्ये आहे, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती हे जे रायनो आहेत तर ते आढळतात. तसंच याच बेटामध्ये दक्षिणेकडे अगदी छोटासा ग्रीन कलरचा एरिया आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा काही थोड्याफार प्रमाणामध्ये हे रायनो आढळतात. आणि त्यानंतर कालीमंथन हे जे आयलंड आहे तर या आयलंडमध्ये हा जो सेंटरचा पार्ट आहे की जो डार्क ग्रीन कलरमध्ये आहे, तर या ठिकाणी सुद्धा हे रायनो नॅचरली आढळतात. आणि आता मलेशियामधला हा जो शेवटचा रायनो होता इमान की ज्याची डेथ झाली, तर कालीमंथन हा जो आयलंड आहे तर याचा जो नॉर्थकडचा एरिया आहे की जो मलेशियाच्या अंडर येतो, तर या ठिकाणी सबा हे जे ठिकाण आहे तर या ठिकाणी एक नॅशनल पार्क आहे आणि याच नॅशनल पार्कमध्ये ही इमान होती आणि तिचा मृत्यू झाला आणि तिच्यासोबतच मलेशियामधले हे जे रायनो आहेत तर ते पूर्णपणे विलुप्त झाले. ठीक आहे, आता हे जे सुमात्रन रायनो आहेत तर त्यांची संख्या कमी होण्यामागची जी कारणं आहेत तर तीसुद्धा आपण बघूया. आणि त्यांची संख्या इतकी कमी झालेली आहे की ती आता अगदी विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहे, तर त्याच्यामुळे त्याच्या पाठीमागची जी कारणं आहेत तर ती समजून घेणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बेसिकली 4 महत्त्वाची रिझन्स आहेत, त्यापैकी पहिलं रिझन ते म्हणजे पोचिंग. पोचिंग म्हणजे काय? तर हे जे सुमात्रन रायनो आहेत तर त्यांची शिकार केली जाते. आता यांची शिकार करण्यामागचं महत्त्वाचं रिझन ते म्हणजे की या गेंड्यांच्या चेहऱ्यावरती इथे हे जे शिंग आहे तर या शिंगांसाठी म्हणून या रायनोची शिकार केली जाते. आता बऱ्याच जणांना असं वाटत असेल की या शिंगांसाठी म्हणून या रायनोची शिकार का होते, ही शिंग इतकी इम्पॉर्टंट का आहेत, तर या शिंगांमध्ये एक सबस्टन्स असतो ज्याला केरेटिन असं म्हणतात. आता सगळ्यांना पुढचा प्रश्न लगेच पडला असेल की हा सबस्टन्स इतका महत्त्वाचा का आहे की त्याच्यासाठी म्हणून या रायनोची शिकार होते. तर हा जो केरेटिन हा जो सबस्टन्स आहे तर तो आपल्या नखांमध्ये आणि आपल्या केसांमध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणामध्ये आढळतो. आणि हा जो सबस्टन्स आहे तर त्याचे बरेचसे जे मेडिसिन यूज आहेत तर ते सांगितले जातात. ज्या ट्रॅडिशनल चायनीज आणि व्हिएतनाममधल्या मेडिसिन प्रॅक्टिस आहेत तर तिथे याचे बरेचसे औषधी गुणधर्म सांगितलेले आहेत, तर त्याच्यामुळे चीन आणि व्हिएतनाममध्ये हा जो केरेटिन हा सबस्टन्स आहे तर त्याला मोठी डिमांड आहे आणि इंटरनॅशनल मार्केटमध्ये ह्या सबस्टन्सची जी व्हॅल्यू आहे तर ती खूप जास्त आहे. म्हणजे अगदी सोन्याचा जो भाव आहे तर त्या भावामध्ये हे जे केरेटिन आहे तर ते विकलं जातं. आणि हा जो सबस्टन्स आहे तर तो या गेंड्यांच्या शिंगांमध्ये आढळतो आणि म्हणून या शिंगांसाठी या सुमात्रन रायनोसची मोठ्या प्रमाणावरती शिकार होते. ठीक आहे, तर हे याच्यामागचं पहिलं महत्त्वाचं रिझन. त्यानंतरचं दुसरं महत्त्वाचं रिझन ते म्हणजे हॅबिटॅट लॉस. यांचा जो नैसर्गिक आवास आहे तर तो आहे डेन्स ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट. आणि आता मलेशिया आणि त्याचप्रमाणे इंडोनेशिया तर या देशांमध्ये जे इंडस्ट्रीज आहेत तर त्यांची संख्या वाढत चालली आहे, शेतीसाठी म्हणून मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड होते, तर त्याच्यामुळे सुद्धा हे जे सुमात्रन रायनो आहेत तर त्यांचा जो हॅबिटॅट आहे तो मोठ्या प्रमाणावरती कमी झाला आहे आणि पर्यायाने त्यांची जी संख्या आहे तर तीसुद्धा आपल्याला कमी होताना दिसते. तर हे दुसरं महत्त्वाचं रिझन. त्यानंतरचं तिसरं रिझन ते म्हणजे लो बर्थ रेट. तुम्हाला हे ऐकून थोडंसं आश्चर्य वाटेल, हे जे सुमात्रन रायनो आहेत तर 4 वर्षामधून त्यांचं एक पिल्लू जन्माला येतं, म्हणजे त्यांचा जो बर्थ रेट आहे तो किती कमी आहे तर हे तुम्हाला त्याच्यावरून समजलं असेल. आणि त्यानंतरचं चौथं रिझन ते म्हणजे सॉलिटरी नेचर. सॉलिटरी नेचर म्हणजे काय? तर हे जे सुमात्रन रायनो आहेत तर ते एकट्याने राहणं पसंत करतात. बऱ्याचदा आपण बघतो की जंगलामध्ये राहणारे जे प्राणी आहेत तर ते कळप करून झुंड करून राहतात, पण हे जे सुमात्रन रायनो आहेत तर त्यांना असं एकत्र राहण्याला फारसं आवडत नाही, तर त्याच्यामुळे ते सेपरेट सेपरेट राहत असतात.
तर हे असे सेपरेट राहतात, त्याचप्रमाणे त्यांचा जो बर्थ रेट आहे तो खूप कमी आहे, नॅचरली त्यांचा जो हॅबिटॅट आहे तो कमी होत चालला आहे आणि त्यामध्ये त्यांची मोठ्या प्रमाणावरती शिकार होते. तर ही एक चेन रिॲक्शन आहे आणि ह्या सगळ्या सायकलचा जो फायनल परिणाम आहे तो परिणाम आपल्याला दिसतो आहे, तो म्हणजे की सुमात्रन रायनोची ही जी संख्या आहे तर ती दिवसेंदिवस कमी होत चालली आहे आणि ती इतकी कमी होत चालली आहे की आता फायनली ती अगदी विलुप्त होण्याच्या मार्गावरती आहेत. ओके, आता जगामध्ये हे जे सगळे रायनो आहेत तर त्याच्या एकूण 5 प्रजाती आहेत. मी मगाशीसुद्धा तुम्हाला म्हटलं तर ह्या ज्या 5 प्रजाती आहेत तर ह्या 5 प्रजातींची नावं आणि IUCNनुसार त्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तर हा जो पॉईंट आहे तो तुम्हाला कंपल्सरी माहिती पाहिजे. जगामधली पहिली रायनोची प्रजाती ती म्हणजे जावन रायनो, की जे IUCNनुसार क्रिटिकली एंडेंजर या कॅटेगरीमध्ये येतात. त्यानंतर सुमात्रन रायनो की ज्यांच्याबद्दल आपण बोलतो आहे तर ते सुद्धा क्रिटिकली एंडेंजर आहेत. त्यानंतर भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती आढळणारा रायनो तो म्हणजे ग्रेटर वन हॉर्न रायनो, की जो वल्नरेबल या कॅटेगरीमध्ये आहे. त्यानंतर ब्लॅक रायनो, अगेन क्रिटिकली एंडेंजर. आणि त्यानंतर व्हाईट रायनो, की जो नियर थ्रेटन तर या कॅटेगरीमध्ये येतो. ठीक आहे, तर रायनोजच्या या ज्या 5 प्रजाती आहेत तर त्या प्रजातींची नावं आणि IUCNनुसार त्या कोणत्या कॅटेगरीमध्ये आहेत तर हा जो चार्ट आहे तो तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करा. आयोग आपल्याला याच्यावरती आधारित प्रश्न विचारू शकतो. ठीक आहे, आता या 5 प्रजातींपैकी ज्या पहिल्या 3 प्रजाती आहेत म्हणजे जावन रायनो, सुमात्रन रायनो आणि त्याचप्रमाणे ग्रेटर वन हॉर्न रायनो, तर ह्या 3 प्रजाती या आशियामध्ये आढळतात. आणि त्यानंतर ब्लॅक आणि व्हाईट रायनो तर हे आफ्रिकेमध्ये आढळतात. तर हा पॉईंटसुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. आता जसं आपण मघापासून बघतोय की संपूर्ण जगामध्येच ह्या ज्या प्रजाती आहेत तर त्यांची संख्या ही कमी होत चालली आहे, तर त्याच्यामुळे हे जे रायनो आहेत तर त्यांच्याबद्दल अवेअरनेस क्रिएट करणं, त्याचं संरक्षण आपण कशा पद्धतीने करू शकतो, तर ह्याच्यासाठी म्हणून लोकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी म्हणून वर्ल्ड रायनो डे सेलिब्रेट केला जातो. दरवर्षी 22 सप्टेंबरला हा वर्ल्ड रायनो डे सेलिब्रेट होतो. 2010 पासून वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड तर यांच्याकडून हा दिवस सेलिब्रेट केला जातो. तर हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना ही इन्फॉर्मेशन आधीपासूनच माहिती असणार आहे. जे स्टुडंट डेली क्विजचे लेक्चर व्यवस्थितपणे फॉलो करतायत तर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन माहिती असेल, कारण याच्यावरती आधारित प्रश्न आपण ऑलरेडी लेक्चरमध्ये डिस्कस केलेलं आहे. ठीक आहे, वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड तर याची जी स्थापना आहे तर ती 1961 झाली आणि त्याचं जे मुख्यालय आहे तर ते आहे स्वित्झर्लंडमध्ये. तसंच त्याचा जो लोगो आहे तो सुद्धा इथे तुम्हाला स्लाईडमध्ये दिसत असेल. तर हा जो वर्ल्ड रायनो डे आहे की जो 22 सप्टेंबरला सेलिब्रेट होतो तो पॉईंटसुद्धा व्यवस्थित स्टारमार्क करून नोट डाऊन करा. आत्तापर्यंत आपण लेक्चरमध्ये सुमात्रन रायनो आणि एकूणच जगामधल्या या 5 रायनोच्या प्रजाती आहेत तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली. आता आपण थोडंसं ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये भारताच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करू. भारतामध्ये जो ग्रेटर वन हॉर्न रायनो आढळतो तर त्याच्याबद्दल आता आपण इथून पुढे लेक्चरमध्ये इन्फॉर्मेशन बघू. या मॅपमध्ये तुम्हाला हा जो ग्रे कलरचा संपूर्ण एरिया दिसतोय तर या एरियामध्ये आधीच्या काळामध्ये हे ग्रेटर वन हॉर्न रायनो मोठ्या प्रमाणावरती आढळत होते. म्हणजे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये हा जो संपूर्ण नॉर्थकडचा एरिया आहे, म्हणजे अगदी पाकिस्तानपासून ते इकडे उत्तर प्रदेश, त्याचप्रमाणे बिहार, तसंच गंगा, ब्रह्मपुत्रा आणि सिंधू नदीचं हे जे बेसिन आहे तर तो संपूर्ण एरिया, नेपाळचा काही साऊथकडचा प्रदेश, भारत म्यानमारची बॉर्डर आणि बांगलादेश, तर हा जो संपूर्ण एरिया आहे तर या संपूर्ण एरियामध्ये हे जे ग्रेटर वन हॉर्न रायनो आहे तर ते नॅचरली आढळत होते. पण आता भारतामध्ये सुद्धा यांची जी संख्या आहे तर ती कमी होत चालली आहे आणि काही ठराविकच असे एरिया आहेत की ज्या ठिकाणी आता हे ग्रेटर वन हॉर्न रायनो आढळतात. याच मॅपमध्ये इथे तुम्हाला हे जे डार्क ब्लॅक कलरचे स्पॉट दिसतात तर त्या ठिकाणी हे रायनो आढळतात. म्हणजे इथे जर तुम्ही हे दुधवा नॅशनल पार्क बघितलं, त्याचप्रमाणे नेपाळकडचा हा जो इथला साऊथकडचा एरिया आहे, तसंच आसाममध्ये जे मोस्टली नॅशनल पार्क आहेत तर त्या ठिकाणी हे रायनो आपल्याला आढळतात, की ज्याच्यामध्ये मानस नॅशनल पार्क, त्याचप्रमाणे काझीरंगा, ओरंग, तर हे जे पार्क आहेत तर या ठिकाणी हे रायनो आपल्याला सापडतात. तसंच एक वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे की जिथे यांची संख्या मोठ्या प्रमाणावरती आहे ते म्हणजे पोबितोरा वाईल्ड लाईफ सँच्युरी. ओके, तर हा जो इंडियाशी रिलेटेड डेटा आहे तो सुद्धा तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा.
जसं आपण आत्ताच बघितलं की काझीरंगा नॅशनल पार्क आणि त्याचप्रमाणे पोबितोरा वाईल्ड लाईफ सँच्युरी, तर या ठिकाणी हे जे ग्रेटर वनहॉर्न रायनो आहेत तर ते आढळतात. तर आता ह्याच्याबद्दल आपण काही अजून इन डिटेल इन्फॉर्मेशन बघूया. आता हे जे पोबितोरा वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे तर हे थोडंसं जास्त महत्त्वाचं आहे. ते महत्त्वाचं असण्यामागचं रिझन काय आहे, तर हे जे ग्रेटर वनहॉर्न रायनो आहेत तर त्यांची सगळ्यात जास्त डेन्सिटी ही आपल्याला पोबितोरा वाईल्ड लाईफ सँच्युरीमध्ये बघायला मिळते. ही जी वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे तर त्याचा जो एरिया आहे तो फक्त 38 स्क्वेअर किलोमीटर आहे, आणि या एवढ्या छोटूशा एरियामध्ये जवळपास 102 रायनो आपल्याला बघायला मिळतात. तर त्याच्यामुळे त्याची जी डेन्सिटी आहे तर ती जास्त आहे. आणि तेच जर आपण काझीरंगा नॅशनल पार्कबद्दल विचार केला तर जगामध्ये जे संपूर्ण ग्रेटर वनहॉर्न रायनो आढळतात तर त्यापैकी जे 2/3 पॉप्युलेशन आहे तर ते आपल्याला एकट्या काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये बघायला मिळतं. तर त्याच्यामुळे हे जे पोबितोरा वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे आणि काझीरंगा नॅशनल पार्क आहे तर ते आपल्यासाठी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने थोडं जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्याशीच रिलेटेड पुढचे जे 2 महत्त्वाचे पॉईंट आहेत तर तेसुद्धा तुम्ही नोटडाऊन करा. हे जे पोबितोरा वाईल्ड लाईफ सँच्युरी आहे तर 1987 त्याला वाईल्ड लाईफ सँच्युरी म्हणून डिक्लेअर केलेलं होतं, आणि या सँच्युरीमध्ये रायनोची जी डेन्सिटी आहे तर ती खूप जास्त आहे हे आपण आत्ताच बघितलं. भारतामध्ये इंडियन रायनो विजन 2020 हा जो प्रोग्रॅम आहे तर तो चालवला जातो, आणि हा प्रोग्रॅम हा आसामचं जे एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे तर त्यांच्यासोबत आणि त्याचप्रमाणे वर्ल्ड वाईल्ड लाईफ फंड तर यांचं कोलॅबोरेशन होऊन एक जॉईंट प्रोग्रॅम म्हणून हा इंडियन रायनो विजन 2020 तर हा प्रोग्रॅम चालवला जातो. आणि ह्याच प्रोग्रॅम अंतर्गत या वाईल्ड लाईफ सँच्युरीमधले जे 6 रायनो आहेत तर त्यांना मानस नॅशनल पार्कमध्ये ट्रान्सफर केलेलं होतं. तर हा पॉईंटसुद्धा लक्षात ठेवा. आणि हा जो प्रोग्रॅम आहे तर त्याचं नाव जे आहे तर ते आपल्यासाठी थोडंसं इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. तसंच आपण आत्ता काझीरंगा नॅशनल पार्कबद्दल बोललो तर काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये जे एकूण रायनो आहेत तर त्यांची संख्या ही ॲप्रॉक्झिमेटली 2413 आहे, आणि त्यापैकी जे ॲडल्ट रायनो आहेत तर ते आहेत ॲप्रॉक्झिमेटली 1641, ठीक आहे. तर ही जी फॅक्च्युअल फिगर आहे तर तीसुद्धा थोडीशी नोटडाऊन करा. आज आपण लेक्चरमध्ये हे जे सुमात्रन रायनो आहेत की जे मलेशियामधून पूर्णपणे लुप्त झालेले आहेत तर त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन बघितली, आणि त्याच कॉन्टेक्स्टमध्ये भारतामध्ये आढळणारे हे जे ग्रेटर वनहॉर्न रायनो आहेत तर त्याच्याबद्दलसुद्धा आपण इन्फॉर्मेशन बघितलेली, ठीक आहे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला एक्झामसाठी महत्त्वाची आहे, तर ही तुम्ही वरचेवर रिवाईज करा. आता लेक्चरच्या शेवटी आपला जो सुरुवातीचा क्वेश्चन होता तर त्याचा आपण आन्सर बघूया. या प्रश्नामध्ये जी आपल्याला 3 विधानं दिलेली होती त्यापैकी योग्य विधान आपल्याला सांगायची होती. यापैकी जे अविधान आहे तर हे अविधान चुकीचं आहे हे आपल्याला समजलंच असेल. IUCNच्या लिस्टनुसार जे सुमात्रन रायनो आहेत तर ते क्रिटिकली एंडेंजर या कॅटेगरीमध्ये येतात. अविधानामध्ये आपल्याला ते वल्नरेबल या कॅटेगरीमध्ये येतात असं म्हटलं आहे, तर त्यामुळे अविधान चुकीचं आहे. त्यानंतरचं ब आणि क, तर ही जी 2 विधानं आहेत तर ती आपली बरोबर आहेत की जगामधलं जे एकशिंगी गेंडे आहेत की ज्यांनाच आपण ग्रेटर वनहॉर्न रायनो म्हणतो, तर त्यांचं जे 2/3 पॉप्युलेशन आहे तर ते काझीरंगा नॅशनल पार्कमध्ये आढळतं, तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि एकूण ज्या 5 प्रजाती आहेत तर त्यापैकी 3 प्रजाती या आशियामध्ये आढळतात. पहिली प्रजाती जावन रायनो, त्यानंतर सुमात्रन रायनो आणि ग्रेटर वनहॉर्न रायनो, ठीक आहे. तर ब आणि क, तर ही 2 विधानं बरोबर आहेत, आणि प्रश्नामध्ये आपल्याला योग्य विधानं सांगायची होती, तर त्यामुळे पर्याय क्रमांक 2, तर हे या प्रश्नाचं आपलं बरोबर उत्तर असणार आहे, ठीक आहे. लेक्चरच्या शेवटी परत एकदा तुम्हाला आठवण करून देते की विजन स्टडीवरती आपली जी टेस्ट सिरीज आहे तिचे ॲडमिशन ओपन आहेत. तुम्ही प्रत्येक विषयानुसार ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता किंवा सगळ्या विषयांसाठी एक कंबाईंड टेस्ट सिरीजसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता, ठीक आहे. तसंच आपलं आजचं लेक्चर तुम्हाला कसं वाटलं तर ह्याच्याशी रिलेटेड तुमचा जो फीडबॅक आहे तोसुद्धा तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, ओके. थँक्यू. आता visionstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ऍडमिशन घेतले, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी visionstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट visionstudy.in.